साडेचार वाजलेले आहेत, तर आम्ही आमच्या भाचीच्या घरी चाललेलो आहोत। तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। हाय गुड मॉर्निंग। आपण लवकर अडीचला उठलेलो आहे। आता आपण बरस जवळपास 150 किलोमीटर रनिंग क्रॉस झालेला आहे आपला। फ्रेश वॉटर म्हणून कॉफी घेतलेली आहे, आपण घरूनच आणली होती। तर तुम्ही बघू शकता सकाळच्या पारी जे भरती जाणारे मुलं आहेत ते कशा प्रकारे वॉकिंग म्हणजे पळत आहेत की नाही। अकॅडमी मधले रनिंग करून राहिले, प्रॅक्टिस करून राहिले। हा मुली पण येतात आणि आम्ही आता दौलताबाद मध्ये आलेलो आहोत आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत। रौद्रम घाट आहे, रौद्रम 40 गावचा खूपच मोठा आहे ना। कन्नडच्या नंतर लागणारा घाट आहे, खूप मोठा घाट पण रस्ता खूप छोटा आहे, खूप छोटा आहे रस्ता, अजिबात डेव्हलप नाही। जंगल किती मोठे आहेत, जंगल भी आहे आणि झाडी पण खूपच आहेत। वाकन खूपच लईच आहे, नागमोडी पूर्ण तामिळनाडूची गाडी तिकडून आलेली। कुठं चालली काय नाही चालली असं ओंकारेश्वरला तिकडे देवदर्शन। हा 12 लिंगापैकी एक लिंग आहे ओंकारेश्वर। ओंकारेश्वर नंतर हे महाकालेश्वर आपलं असं उज्जैन। बघा आता किती पूर्ण जागे अभयारण्य बी वन्यजीव अभयारण्य जंगल भ्रमंती। या अभयारण्यामध्ये इथं खूपच मोठा सोलर प्लांट आहे, तर ते लांबून फक्त पाण्यासारखा दिसतो। काय बोलायचं होत? ब्लू ब्लू दिसत, ब्लू नाही ब्लॅक दिसते, ती स्काय ब्लॅक स्काय ब्लॅक दिसत। हा अच्छा, लूज मोठा राऊंड आहे बाबा ही प्लांटचा। आम्ही पण घुमतोय आणि नागमोडी रस्ता आहे। हा 10 मिनिटं झालेले असतील, हाय ना चालू झालेला काय नागमोडी 20 मिनिटं झाली आपण घाटच चाललोय। पहिल्या वेळेस आम्ही इतका मोठा घाट बघितलेला आहे। नाही पलत नाही, मला वाटलं तू पलत काय नू। मी नाही पलत नाही नाही। तर आम्ही ह्या डोंगरावरून खाली उतरलेलो आहोत। तर आपण आता खाली आलेलो आहोत डोंगरावरून। आपण कुठं चाललो? राजस्थानला। माहीतच नाही सांग रे ओम म्हण। राजस्थान मला राजस्थानला चाललो होतं। तर आम्ही राजस्थानला चाललेलो आहोत। तर थोडाफार म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। तर साहेब काय बोलतात ते ऐका आता। साहेब काय बोलणार आहे, साहेबाला उठित आहे रात्रीच तुम्ही बसीत गाडी चालवायला। आपल्याला मग राजस्थानला जायचंय ना फिरायला, त्याच्यामुळं फिरायला नाही चाललो। फिरायला म्हणलं परत आपले फॅमिली मेंबर काय म्हणतील की तुम्ही फिरायला असंच दाखवता। फिरायला नाही चाललो, काही काम असतो आपण चाललेलो आहे आणि तिकडे भाची पण आहे, ते म्हणजे दोन्ही कामात काम होऊन जातील आपले म्हणून चाललेलो आहोत। कारण आपला रूट खूप लंबा होऊ राहिला आहे, जायला आपल्याला 900 किलोमीटर पडतं, परत 900 किलोमीटर वापस यायचे, पुन्हा परत बँगलोरला जायचंय। म्हणजे ही सुट्टी आपली नुसती फिरण्यातच चाललेली आहे। मला तर हा धाक पडला की याच्यानंतर पुन्हा आजारी नाही पडू मी। कारण की आम्ही रात्री 2 वाजता उठलेलो होतो आणि 4:30 वाजता घरातून बाहेर पडलो आणि थोडंफार जेवढं शूट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूत आम्ही। आपल्या आठवणीत राहील, सर्वांना माहिती पण होईल आणि भविष्यात एक आठवण खूप मोठी राहील। चला आपण इकडे गेलो हा रूट होता। कारण सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हे पण मिस करतो की आम्ही वैष्णवी गाव तिच्या मामाच्या गावाला सोडली, फक्त हे 2 नमुनेच बरोबर आहेत आमच्या। आमच्यामध्ये वैष्णवी नाहीये आणि ओम पण बोलतो की मी मामाच्या घरी थांबला असतो, मला कशाला घेऊन आलात, वैष्णवी तिथे नाही। म्हणजे त्याचा इतका जीव आहे वैष्णवी,
ताई ताई नाही बरोबर ताई तुला सोडून गेली ना तू थांबला असता ताई जवळ आले मग बाबा सोडून गेले होते बाबा सोडून गेले असते त्याला माझी मामाजी तर थांबायचं होतं ना आमच्या सोबत यायचं होतं दोन्ही काम करायचे ते एकदाच आहे ना बाबू आईच बरोबर खेळायचो हा आईच आठवण आली त्याला त्यामुळं ते बोलत होत मला थांबायचं होत परंतु आम्हाला दोन तीन दिवस लागतील त्यामुळं म्हटलं ओम राहणार नाही कारण माऊली जर असेल तर प्रॉब्लेम थांबू शकतो काही दिक्कत नाही तर आम्ही कामानिमित्त राजस्थानला चाललेलो आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये कशासाठी चाललेलो आहोत काय ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत आमचं फायनली काम झाल्याच्या नंतर आणि थोडंफार राजस्थानही आम्ही थोडं शूट करू आणि तुमच्याशी शेअर करू चला मग कंटिन्यू आपला रूट हा एम पी मार्ग आहे ना त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो पण आपल्याला टाइम नाही आहे तेवढा थोडाफार जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करण्याचा करूत आम्ही तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चाळीस दिवस सोडलं की आपण म्हणजे दौलताबाद मध्ये नाही 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 मग आपण खान्देश मध्ये आलो खान्देश जळगाव भुसावळ जळगाव भुसावळ चाळीस दिवसाच्या नंतर 20 किलोमीटर तर जळगावर होतो पण आपण जळगावलाही गेलो नाही भुसावळलाही नाही चाळीसगाव बायपास बाहेर निघलो होतो आपण साहेबांचे मित्र पण आहे जळगाव भुसावळ नाशिक धुळे या भागामध्ये मुलांना भुका लागलेल्या आहेत आणि सकाळचे 10:15 वाजलेले आहेत तर म्हटलं मुलांना नाश्ता चारूया तर चला मग आपण ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जाऊया तर हे हॉटेल महाराष्ट्रामध्येच आहे तर पाहूया आपण आता इथे डिशेस कशा भेटतात खाण्यासाठी चला आपण नाश्ता करण्यासाठी जाऊया बालाजी हॉटेल आहे तर आपण आता इथे मिसळ थाळी घेतलेली आहे ओम तुला खायचं हा तुम्ही दोघ खा तिकडे घ्या येत ना ताट दुसरं ओमला घाला ओमला काय खात बाबू तू सोन पापली सोन पापली हा ती अस बके बादली ती तिथं है ना हा बादली भरून हा हा जास्त होती तर आपला नाश्ता झालेला आहे आणि इथं खूपच छान अशी मिसळपाव भेटते आणि सगळ्यांनी मिसळपावच खाल्लेला आहे तर आपल्या आता नाश्ता झालेला आहे तर आता आपण प्रवासाला सुरुवात करूया महाराष्ट्र आणि एमपी बॉर्डर टोल आलेला आहे त्याच्यानंतर साधारण 30 किलोमीटर नंतर एमपी चालू होऊन जातो झालेला आहे पण सेंदवा जवळ पडतो सेंदवा खांडवा त्याच्यामध्ये खूप मोठा घाट आहे पुन्हा रोड खूप खराब आहे अजून तुला काय काय घ्यायचं सांग लवकर दे लवकर ऑर्डर दे बर बस का तेवढं समोसा घ्यायचं का बर बघा कसं नाटक करते बघा कसं नाटक करते भूक लागली तुला भाई चांगली बावली आवडली का कोणती काय नाव आहे भाजीचं पंजाबी शिव पंजाबी शिव पंजाबी शिव
तुला भाजी देऊ बाबू? ओम भाजी देऊ का? भाजी कणानच खातो जास्त आहे. चार वाजलेले आहेत आणि आम्हाला जेवायला पण उशीर झाला होता, तर आता सर्वांनी जेवण केले तर आणि ओमला तर मेन म्हणजे हॉटेलची भूक होती, डब्याची भूक नव्हती. आम्ही डबा पण आणलेला होता, परंतु तो बोलायचा नाही ना मला हॉटेल मध्ये जेवायचंय. ओम तू काय काय खाल्लं बाबू? हे घेतलंय काय रे? हे माझं आहे का? नाही माझं रोटी. अरे ते नाव माझं, नाव माहित नाही ना त्याच्यामुळं. आणि थंड आहे का? ले थंड प्यायचं नाही बरं का बाबू, सर्दी होईल मग. थंड रे लई आणि इकडे सारखी गाडी चालू आहे, यांना ऑन ड्युटी चालू आहे 24 घंटे. आपण किती किलोमीटर आलो आता? आपण आलो टोटल 600 किलोमीटर आतापर्यंत. आता पुढे किती 1 किलोमीटर राहिले? 6 किलोमीटर. आणि पोहोचेल आपल्याला आता किती? सारखी गाडी चालू आहे त्याच्यामुळं मग एवढा प्रवास उरकलेला आहे आपला. आणि ह्या रोडनीवर का इतक्या लोडिंगच्या गाड्या आहेत ना, आणि रस्ता छोटा त्यामुळं मग जास्त वेळ लागलेला आहे. आणि वळणाचा रस्ता आहे चढ उतार आणि घाट भरपूर. हा घाट येतो जास्त त्याच्यामुळं मग टाइम लागलेला आहे. आणि बाहेरचं वातावरण पाहू शकता. आणि पहिल्याच वेळेस आम्ही भाजीचे घरी चाललेलो आहोत इतक्या दिवसातून, ऐक नाही. भाजी पण बाहेर आहे, भाजीचं घर आमच्याच गावी आहे, बाहेर असलं फक्त भेटायला चाललो. पहिल्या वेळेस चाललो आणि पोहोचल्यानंतर भाजीच्या घरी मी तुम्हाला त्यांची भेट करून देणार आहोत. गेल्याच्या नंतर जे आता वर टर्निंग मारलेला आहे एक्सप्रेस, हा 8 लाईन रोड आहे. हा मुंबई दिल्ली हा रोड आहे आणि शासनाचं हे टार्गेट आहे 12 तासात दिल्ली ते मुंबई कव्हर झालेला होतो. आणि खरंच होऊ शकतो, एकदम प्लेन आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण 8 लाईन असल्यामुळे कुठेही टेन्शन नाही किंवा ट्रॉफिक लागण्याचा काहीही चान्स नाही. दिल्ली हवे लागलेलो आहे, 150 किलोमीटर आत होय, आपल्याला एकही पेट्रोल पंप भेटला नाही किंवा गाडीचे पण ये जा नाही. आणि सर्वात मेन आणि टेन्शनवाली गोष्ट ही झाली आपली की आपलं पेट्रोल बिलकुल रिझर्व लागलाय गाडीला आणि टर्निंग 15 किलोमीटर आपल्याला हवे सोडायचं आहे. पण ज्यावेळेस आपण हवे सोडतो त्यावेळेस आपल्याला पेट्रोल पंप भेटेल किंवा नाही भेटेल हा मोठा प्रॉब्लेम दिसतोय मला. नाही तर रात्रीच्या रस्त्यालाच थांबावं लागेल जर पेट्रोल. रस्त्याला थांबायला काय हरकत नाही, असं कधीच होत नसतंय. पण पहिल्याच वेळेस झालेले हवेला टाकी खाली होईल नंतर बार बार. मुंबई एक्सप्रेस वे आहे दिल्ली मुंबई, पण अजून आहेत पंप आहेत त्यांचे 50-50 किलोमीटर बनवलेले आहेत त्यांनी फूड कोर्ट वगैरे, पण चालू नसल्यामुळे आपल्यासाठी इश्यू निर्माण झाला आहे खूप मोठा. तर फायनली आम्हाला पेट्रोल पंप भेटलेला आहे, तर पेट्रोल भरायचं काम चालू आहे. तर राजस्थानमध्ये गाया बिलकुलही बांधल्या जात नाही रस्त्याने, इथून तिथून दिसतात तुम्हाला मोकळ्या. बघा गावरणी गायात बसलेल्या आहेत, गाड्याला सुद्धा घाबरत नाही. बांधायची गरजच नाही यांना. तर आम्ही फायनली आमच्या भाचीच्या घरी आलेलो आहोत. जमल का धरू लागायला? तर या व्हिडिओचा एंड आपण इथंच करूया.